नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील पहिल्या अध्यायातील चाळीसावा श्लोक पाहणार आहोत कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्माः सनातना हा धर्मे नष्टे कुलम कुत्सनम अधर्मो अभिभवत्युत याचा अर्थ काय तर कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात आणि कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते म्हणजेच काय तर जर हे महायुद्ध झाले तर या युद्धामध्ये अनेक अनुभवी व्यक्ती अनेक वडीलधारी व्यक्ती सहभागी झाले आहेत की ज्यांना कुळाचं पूर्ण ज्ञान आहे बरोबर काय आहे चूक काय आहे धर्म अधर्म या सगळ्याचं त्यांना ज्ञान आहे जर या युद्धामध्ये हे व्यक्ती मारले गेले किंवा नष्ट झाले तर मग त्यामुळे हे सगळं ज्ञान त्यांच्यासोबत जाईल आणि म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या युद्धामध्ये सगळेच घरातील व्यक्ती ज्यांना युद्ध येणार आहे जे एकदम एक मोठे वगैरे आहे ते सगळे व्यक्ती याच्यामध्ये होते मग उरलेले जे आहेत ते कसे आहेत आपण त्यांना बालक म्हणू शकतो किंवा की जे किशोर वयामध्ये आहेत जे अजूनही मॅच्युअर नाही झाले तर मग तेच फक्त मागे राहतील आणि जर या व्यक्तींचा जे वडीलधारी व्यक्ती आहे ते जर युद्धामध्ये मारले गेले तर मग त्यांचा जो काही कुळाचार आहे तो त्या येणाऱ्या जनरेशनला किंवा पुढच्या पिढीला कोण सांगणार मग जर, द्यान, द्यान जर त्या पुढच्या पिढीला हे सगळे कुळाचार किंवा हे ज्ञान धर्माचं ज्ञान जर नाही मिळालं तर अर्थातच ती पिढी अधर्माकडे व वळली जाऊ शकते आणि त्यामुळे पापाचं प्रमाण वाढू शकतं कारण अधर्म म्हटलं की पाप आलंच आणि त्यामुळे पुढच्या जनरेशनकडे पापाचं प्रमाण वाढू शकतं पाप फैलावू शकतं असं त्यांना यामधून सांगायचं आहे म्हणजे जर आपण आधीच्या काही श्लोकांमधून पाहिलं तर अर्जुन श्रीकृष्ण यांना युद्ध जर झालं तर काय काय होऊ शकतं याबद्दल सांगत आहेत म्हणजे कुळाचा नाश होऊ शकतो त्यामुळे कुळाचा म्हणजे कुळामधलं जे काही ज्ञान कि आहे किंवा जे कुळाचार वगैरे आहेत ते पुढील पिढीला नाही कळणार ना, आणि त्यामुळे पुढील पिढीमध्ये अधर्म वाढू शकतो हे सगळं आतापर्यंत अर्जुन यांनी श्रीकृष्णांना सांगितलं आता श्री यानंतरच्या काही श्लोकांमधून आपण पाहणार आहोत की याच्यावरती उत्तर म्हणून श्रीकृष्ण अर्जुन यांना काय सांगणार आहेत सो ते आपण पुढील काही श्लोकांमधून पाहूया धन्यवाद जय श्रीकृष्ण